सामनीय तो सामना मात्र गमवला, ते म्हणजे सिल्वर स्टार्स या संघाने मात्र मॅच एक चांगली आपल्याला पाहायला मिळाली। दुसरी मॅच आहे आजच्या दिवसातील, एका बाजूला सानवी इलेवन चे ओनर आपण पाहतोय योगीजी फुंडे साहेब, खूप खूप स्वागत आहे आपलं। आणि त्रिनिधी वॉरियर्स संघ मालक विनायकजी शिगवण साहेब आणि संदीप लिंबोरे। आणि यावेळीच मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार, आणि या चौकाराच्या माध्यमातून धावपळक जाऊन पोहोचेल चार चौकार। एव्हन जोडी मैदानात दाखल, एका बाजूला सागर इरमाली तर दुसऱ्या बाजूला कल्पेश भोसले। दोन्ही एव्हन जोडी सलामीर जोडी मैदानात दाखल आहे, मोठं नाव दोन्ही फलंदाजाचं आहे, दोन्ही अष्टपैलू खेळाडू मैदानात दाखल आहे। ते मात्र परत एकदा बिरकावून देण्याचा प्रयत्न, पंच आमच्या दिशेने नक्कीच बोलतात। दोन्ही हात समांतर धावा मिळतात ते अवंतर, आणि अवंतर धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल पाच या धावसंख्येवरती। फाय रन्स ऑन स्कोर कार्ड, पाच धाव स्कोर कार्ड वरती आहेत। अल्पेश भोसलेचा जो विचार केला, एक अष्टपैलू खेळाडू आणि सातत्याने जो विचार केला, ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आयोजक देखील आहे या स्पर्धेचे, अल्पेश भोसले, शुभम पवार, अवकाश सुरवळ, संपूर्ण 7AM ग्रुप यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय। नो बॉल पंचांचा निर्णय येतोय, इथे मात्र चुकीची गोलंदाजी करतोय हा गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय। पंच निर्णय देतील, यस ग्रीन सिग्नल येतो पंचांच्या माध्यमातून, फ्री हिट चा कॉल सागर साठी। इथे मात्र संधी असेल मोठा फटका मारायची, ते मात्र मोठा फटका खेळायचा होता। पाट आणि बॉलचा प्रॉपरली संपर्क झाला नाही आहे, थोडस फंबल होत असताना गच्चा असं चित्रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय। शांत सेन्सिबल क्रिकेट या मैदानामध्ये धावपळक जाऊन पोहोचले सात या धावसंख्येवरती, 7 रन्स ऑन स्कोर कार्ड, सात धावा स्कोर कार्ड वरती। पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती आणि कितला आपण पाहतो, कल्पेश ऑन स्ट्राईक, कल्पेश भोसले एक अष्टपैलू खेळाडू, बऱ्याच वर्षापासून खेळत असलेला खेळाडू, एक चांगला स्टान्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। लॉफ करायचा होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक तयार आहे, इथे मात्र चुकी होणार नाही आहे, डॉट बॉलची सांगता झाली आहे। सात धावा स्कोर कार्ड वरती आहे, 7 रन्स ऑन स्कोर कार्ड, तीन बॉलचा खेळ झालाय, सात धावा स्कोर कार्ड वरती। एका बाजूला सानवी इलेवन योगीजी पुंडे साहेब यांचा संघ आणि ट्रिनिटी वॉरियर्स विनायकजी शिकवण साहेब आणि संदीप लिंगंभोरे यांचा हा संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय। दोन्ही टीमचे टीम ओनर आपण पाहतोय, एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल। आणि एका बाजूचा विचार केला बोथ टीम्स चे कॅप्टन, एका बाजूला कल्पेशजी भोसले आहेत त्रिनिधी वॉरियर्सचे कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय चंद्रकांत पवारला यष्टीरक्षकात। धावपळक जाऊन पोहोचेल सात या आकड्यावरती, पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय एक साइडच्या दिशेने फक्त आणि फक्त ढकलण्याचा प्रयत्न, एक एक धावा सिंगल डबलने यावेळेस स्कोर कार्ड ढकलण्याचं काम करतात। आठ धावा स्कोर कार्ड वरती, 8 रन्स ऑन स्कोर कार्ड, शेवटचा बॉल, शेवटचा बॉल असेल या षटकातील, मात्र पुढचा बॉल पाहावा लागेल काय घडेल। स्लोवर गतीचा बॉल इथे मात्र पूर्णपणे सागरच्या पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम इथे मात्र या गोलंदाजाने केलं। फक्त आणि फक्त आठच धावा आल्या या ओव्हरमध्ये, एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय, आठ धावा स्कोर कार्ड वरती आहेत। मँडेटरी पॉवर प्लेचा षटक मात्र इथे समाप्त झालं, इथे मात्र शांत क्रिकेट आपल्याला हा पाहायला मिळतोय। पहिली मॅच आपण पाहिली जिथे आतिषबाजी मोठ्या फटक्यांची पाहायला मिळत होती, परंतु इथे मात्र शांत क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळतोय। सिंगल डबलनी ही मॅच चालू आहे, दुपारचं सत्र आपण पाहतोय, आणि दुपारच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने ही दुसरी मॅच, सानवी इलेवन विपक्ष त्रिनिधी वॉरियर्स। थोडंसं स्पीडअप करा, पाच षटकांची ज्या सगळ्या मॅच आपल्याला जर खेळायच्या असतील,
वरती नारायणला आपण पाहतोय, उर्फ काका या नावानी नक्कीच प्रसिद्ध आहेत सर्वांचे लाडके. बॉलिंग मार्क वरती दुसरे षटक घेऊन आला नारायण. इथे मात्र मैदानामध्ये काय पराकाष्ठा करतील ते देखील पाहावं लागेल. इथे मात्र जोरदार अपील आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. स्वतः कल्पेश भोसले बॅक टू डक आउट. कल्पेश बॅक टू डक आउट, फलंदाज बाद. करून ठेवायचे जो नेक्स्ट खेळाडू असेल फलंदाज असेल त्यांनी रेडी राहा, आपल्यालाच वेळ होईल याची नोंद घ्यायची आहे. तेजसला आपण पाहतोय इन ॲट नंबर 3 वरती आलाय. एक महत्वाची विकेट आपण कल्पेशची पाहिली, परंतु इथे मात्र नवीन फलंदाज तेजस. पहिल्याच बॉलवरती मात्र नारायणने कमबॅक केलं, आपल्या संघासाठी एक महत्वाची विकेट मात्र संपादित करून दिली. यावेळी परत एकदा जोरदार अपील, परंतु इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावपळक जम पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड, 9 धाव स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सागर इरमाले एक मोठं नाव, सागरचा जो विचार केला एक आयकॉन कार्ड तो देखील आहे. बऱ्याच स्पर्धेमध्ये त्याला आपण सातत्याने पाहत असतो. सागर इरमाले बॉलिंग बॅटिंगला आपण पाहतोय. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये, अव्वा लागेल व्हाईट बॉल, दोन्ही हात समांतर धावा मिळतात तर अव्वंतर आणि अव्वंतर धावेच्या मदतीने धापल जम पोहोचेल 10 या धाव संख्येवरती. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड, 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवर, इथे मात्र फुलटॉस बॉल. पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल जरूर झाला. बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावपळक जम पोहोचले दुहेरी अंकांमध्ये. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. चित्रक्षीमध्ये बदलाव आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे, 2 षटक नक्कीच आपल्याला पॉवर प्लेचे पाहायला मिळतील. 12 धावा धावपळकावरती, 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा. इथे मात्र कव्वाच्या डोक्यापूर्ण फटका सजवलाय आणि फटका थांबणार नाही या, जाईल सी मारायच्या पार. पाहावं लागेल पंच आमच्या पर्यंत निर्णय पोहोचवतील. पाहावं लागेल पंच, खेळाडूंनी सहकार्य करा, निर्णय आपला कळवा. 4 धावा हा येते नक्की चौकार. 16 धावा धाव टीम्सला वेळ घेऊ नका. एक धाव मिळेल आणि एका धावाच्या मदतीने धावपळक जम पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावपळक जम पोहोचले 18 या धावसंख्येवरती, 18 रन्स ची दुरुस्ती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड, 18 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम मीटिंग नको, आपल्याला वारंवार बुगारतोय. 5 षटकांची मॅच जर खेळायची असेल ना
तर थोडंसं सहकार्य करा. बॉलिंग मार्कवरती परत एकदा सज्ज झाला अनिकेत. थोडस आपण जर विचार केला लो स्कोरिंग मॅचच्या दिशेने वळताना पाहिला मी ते ही मॅच, जर मोठ्या लक्ष्यावरती जर पोहोचायचं असेल ना तर मोठे फटके इथून गरजेचे आहेत. मोठ्या फटक्यांची इथे पुढे आतिषबाजी करावी लागेल. अक्षय गायकवाड आपण पाहतोय आयोजन कमिटी. अरे अर्थाने आयोजन कमिटीचा जर विचार केला संपूर्ण आपली टीम, अमोल मोरे असतील बबल्या, नंतर अक्षय गायकवाड, नंतर मोहन पाटील, राज मामुनकर, ही संपूर्ण ही टीम आहे. सज्जय नक्कीच स्वप्नील मालुसरे असतील. सर्वांची मेहनत अपाट मेहनत एवढ्या दिवसांची आपल्या समोर पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने मुख्य आयोजक म्हटलं तर शुभम पवार, कल्पेश भोसले, ओंकार सुरवळ आणि खऱ्या अर्थाने शिल्पकार या स्पर्धेचे सन्माननीय माजी नगरसेवक अरुजी तुकाराम सुरवळ साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्या समोर आपल्या भेटी झाली आहे. स्लोअर गतीचा बॉल पूर्णपणे इथून थांबून ठेवण्याचं काम इथे मात्र केलंय. पुढचा बॉल धावपळ घेऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स यावेळीच पाहावं लागेल. लो बॉल पहिला बीमर येतोय आणि इथे मात्र मिळतील या चार धावा चौकार. लागेल काय मैदानामध्ये घडतंय इथे मात्र चुकी घडत असताना क्षेत्ररक्षकांमध्ये आणि पावर लागेल व्हाईट प्लस चार. टोटल मिळतीला पूर्णपणे 5 धावा. हा येतोय चौकार. आणि किज एक सुप्रसिद्ध असे गायक आपण पाहतोय कुणाल जाधव यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सुंदर असे गीत त्यांच्या मधुर अशा आवाजाने आपण सातत्याने ऐकत असतो. कुणाल जाधव आमचे लाडके मित्र आपण याच्या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. त्यामुळे स्लोवर गतीचा बॉल फ्रीजचा जरूर इथे कॉल होता परंतु पूर्णपणे थांबून ठेवण्याचं काम इथे मात्र केलं या गोलंदाज अनिकेतने. कौतुक करावं तितकं कमी आहे या अनिकेतचं परंतु चुकी देखील या मैदानामध्ये पाहायला नक्कीच मिळाली. डापाला जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड, 28 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. आज यावेळी संडी गुल 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 फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. बॉल आणि डबल घेऊन पोहोचलाय तब्बल 28 याकडेवरती. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड, 28 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 28 28 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय एक चांगली मॅच. यावेळी डॉट बॉलची सांगता जरूर झाली. ते सरार बन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे थांबून ठेवण्याचं काम इथे मात्र सुनीलला केलंय. इनॅट नंबर 4 वरती आलाय सुनील. नवीन फलंदाज आपण पाहतो सुनीलला. यावेळी स्लोवर गती, काय गतीमध्ये बदलावा, काय गोलंदाजी आहे. कौतुक करा तितकं कमी आणि केचा एक चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. दोन षटक नक्कीच हाताळलं आणि फक्त 18 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट देखील संपादित केली.
ते म्हणजे अनिकेतने एक चांगली गोलंदाजी, अनिकेतचा विचार केला, फक्त आणि फक्त 18 धावा खर्च केल्यात, एक विकेट प्राप्त केली. थोडंसं स्पीडअप करा, दोन्ही टीम्सला विनंती आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मनोजला, मनोजचा विचार केला मागच्या एसपीपीएलमध्ये, एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली होती, परंतु आता मात्र काय कमाल करेल मनोज ते देखील पाहावं लागेल. थोडस स्पीडअप करा, बॅटिंगला आपण पाहतोय सागर इरमाली, जोपर्यंत स्ट्राईक वरती तोपर्यंत काही घडू शकता आणि काही बिघडू शकता, कारण की मोठं नाव आहे, एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू असं खेळाडू. इथे मात्र फटका चांगला आहे, सजावलाय तर चांगला, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक डिपलाय जेल आणि संकष्ट सागरचा खेळ. फलंदाज बाद कोधून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने फटका, डीप मध्ये ते क्षेत्ररक्षक उचल फेक करतील, तोपर्यंत एक धाव मिळेल आणि एका धावाच्या मदतीने धावपळून पोहोचेल 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड, 29 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल मनोजचा या पीस बॉलिंग मार्क वरती, या वेळीच बसून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक, जाईल वन बाउंड सीमारेषा पार चौकार चार. सर बॉबी यांच्या माध्यमातून आपण ऐकतात. पुढचा बॉल इथे मात्र हवाई फायर, इक्के दुक्के नहीं हम चौके छक्के लगाएंगे, इक्के दुक्के नहीं हम चौके छक्के लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. यावेळीच मात्र पूर्णपणे इरादे स्पष्ट केलेत, हा येतोय षटकार साधावा. कार्ड वरती आहेत 39 रन्स ऑन स्कोर कार्ड, बॉलिंग मार्क प्रति. पुढचा बॉल परत एकदा हवाई फायर आहे, परंतु लांबी पावी लागेल, कितपत आहे इथे मात्र उत्कृष्टाची जेल. फलंदाज बाद.
इथे मात्र दोन धावा चित्त्याच्या वेगाने आणि हरणाईच्या चप्पळ लाईने या दोन धावा मात्र कंप्लीट झाल्या आणि दोन धाव्याच्या मदतीनं धावपळ जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावरती. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. तब्बल अजून जर विचार केला चार बॉलचा खेळ बाकी आहे, इथे मात्र 43 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. स्लोअर गतीचा बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय धनराजच्या बॅट मधून. हा येतोय वन बाउंस सी मारेच्या पार, चार धावा चौकार. मॅच नक्कीच पाहायला मिळेल. संदीप लिंबोरे आणि विनायक शिगवन सर या दोन्ही टीम ओनर आहेत. अथर्व टायगर्स आणि नेक्स्ट मॅच असेल सानवी 11. या मॅच नंतर सानवी 11 आपल्याला देखील विनंती असेल लगेच मॅच असेल आपली तर कोणी जाऊ नका. आणि अथर्व टायगर्स कॅप्टन आपण लगेच या विनंती असेल नाणेफेकीसाठी. अथर्व टायगर्स कॅप्टन उपस्थित आहेत का आपल्या? स्पीडअप करा सानवी 11, विनंती आहे वेळ घेऊ नका. आणि की सन्मान्य शरदजी सुरवळ साहेब त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं इथे शुभ आगमन होत असताना
सन्मान्य शरदजी सुरवळ साहेब आपलं खूप खूप मनपूर्वक सरच्या स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपल्याला विनंती असेल आपण यायचंय व्यासपीठावरती, स्थानबंधन व्हायचंय आणि त्यांच्या समवेत नक्कीच लोंढे बाबा आपलं देखील मनपूर्वक सरचं स्वागत आहे. येस एफन जोडी मैदानात दाखवलेलं, एका बाजूला उमेश पवार एक अष्टपैलू खेळाडू आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय करणला आपण पाहतोय. एवन जोडी सलामीवीर जोडी मैदानात दाखल होत असताना पहिले षटक आपण पाहतोय. मँडेटरी पॉवर प्लेचं षटक तब्बल 52 धावांचं लक्ष इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती रवीला आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती ओमकारला आपण पाहतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय करणला आणि नॉन स्ट्राईक हेडला उमेश पवार. 52 धावांची गरज आहे, 52 धावांचं लक्ष आहे. 52 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स, एक चांगलं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं लो स्कोरिंग आहे परंतु इथे मात्र काही होईल काही घडाल या वेळेस बबल्या काही शायनिंग स्टार आहे. एक स्टायलिश गॉगल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. अमोल मोरे बबल्या जरा मैदानात जा या बॉल या ओव्हर नंतर पंचांसाठी पाणी विनंती असेल थोडस सहकार्य करा. सन्मान्य शरदजी सुरवळ साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि इथे मात्र मैदानामध्ये घडतंय काय, मोठा धक्का लागत असताना फलंदाज करण बॅक टू डेक आउट. फलंदाज वाद सन्मान्य शरदजी सुरवळ साहेब आपण या शरद सुरवळ साहेब आपल्याला या विनंती असेल नाणेफेकी करून घ्यायची. एका बाजूला अथर्व टायगर्स अरुण सुरवळ साहेबांचा संघ आणि त्यांच्या समवेत सानवी 11 योगेश पोंडे यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. नाणेफेकीसाठी या विनंती असेल. हॅट्रिकसाठी नक्कीच संधी असेल. कॅश प्राईज संदीप लिंबोरे यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल विकेट हॅट्रिकसाठी. आणि की चंद्रकांत पवार असतील तिथे आणि अथर्व सुरवळ बोट टीम्स कॅप्टन. नाणेफेकी इथे नक्कीच होते. एका बाजूला आपण पाहतोय सानवी 11 आणि अथर्व टायगर्स नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शरद साहेब सुरवळ यांच्या शुभाचे नाणेफेकीचा कौल इथे केला जात आहे टॉस बॉक्समध्ये नेक्स्ट मॅचसाठी. आणि इथे नाणेफेकी जिंकली अथर्व टायगर्स या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले, इन्व्हाइट केले सानवी 11 या संघाला फलंदाजीसाठी. हे सवळूया या मॅच कडे. ही मॅच आपण पाहतोय एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळते. त्रिनिधी वॉरियर्स ओनर आपण पाहतोय विनायक शिगवंत साहेब आणि संदीप लिंबोरे साहेब. पहिले षटक मँडेटरी पॉवर प्लेचा आपण पाहतोय. ओमकार बॉलिंग मार्क वरती आतापर्यंतचा विचार केला, फक्त 2 धावा खर्च केल्यात, 2 बॉलचा खेळ झाला, 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पुढचा बॉल या वेळेस ऑफस्ट्रकर बॉल, एक धाव कम्प्लीट, एक एक धाव विथ एक वळण्याचं काम. 3 धावा स्कोर कार्ड वरती, 3 बॉल आणि 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती ओमकार. बॅटिंगला आपण पाहतोय नवीन फलंदाज आहे. यावेळी स्विच इट आणि इथे मात्र सक्सेसफुली कम्प्लीट, 1 बाउंस सीमारेषा पार, 4 धावा चौकार.
तिथे जे खेळाडू बसले आहेत आपली स्पर्धा आहे, आपल्याला देखील उद्याच्या दिवसामध्ये खेळायचं आहे हे लक्षात घ्या. थोडंसं सहकार्य आपलं देखील राहिलं पाहिजे या स्पर्धेसाठी, कारण की आपली स्पर्धा आहे, हक्काची स्पर्धा आहे. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती, ते मात्र स्लोवर गतीचा बॉल, इथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय, पावं लागेल, परंतु इथे क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त धावतच राहील आणि इथे मिळतील या चार धावा. चौकार. भूमिकेत आपण पाहतोय आज नक्कीच आज तत्पर आहेत सनी भोईर सर, एक उत्कृष्ट असे पंच आहेत आणि त्यांच्या समवेत लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आबीला, आबी सर देखील तिथे उपस्थित आहेत. बॉल माग वरती परत एकदा स्विच इट केलाय, बॉल थांबणार नाही या, ना कत बडा ना पत बडा, जो मुसीबत में कडा वही सबसे बडा, इथे मिळतील या पूर्णपणे सहा षटकार. तब्बल 52 धावांचं लक्ष, 17 धाव स्कोर कार्ड वरती. यस, दुसरं षटक आपण पाहतोय, पहिलं षटक आपण पाहिलं, एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला, 17 धावा मात्र खर्च केल्या, एक विकेट प्राप्त केली, परंतु थोडस मागड षटक ठरत असताना 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. चोवीस बॉल आणि आता गरज असेल ती 35 धाव्यांची. बॉलिंग मार्क वरती कल्पेश भोसलेला आपण पाहतोय, या बाई फटका चांगला आहे, इथे मात्र क्षेत्ररक्षक तयार आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिथे चुकी होत असताना बघता बघता या दोन धावा कंप्लीट होतात आणि दोन धाव्याच्या मदतीने धावपळ जो पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड, 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती कल्पेश भोसलेचा विचार केला, एक अष्टपैलू खेळाडूवा आणि सातत्याने चांगली कामगिरी मात्र त्याच्याकडून होत असते, परंतु आत्ता मात्र काय कमाल दाखवेल या मॅचमध्ये हे देखील पाहावं लागेल. इथे मात्र सानवी 11 या संघाला मात्र कमी धावांवरती रोखायचं आहे, ते चुकी घडते या मॅचमध्ये. बराच ऑफस्टिकच्या बाहेर बॉल, वाईट बॉल, अतिरिक्त धावीन धावपळ जाऊन पोहोचेल तब्बल 20 रन्स ऑन स्कोर कार्ड, 31 धावा स्कोर कार्डवरती आहे. पुढचा बॉल बॉलिंग मॅक वरती राईट आर्म राऊंड विकेट, हे मात्र डॉट बॉलची सांगता, काय कम बॅक केलाय, उत्कृष्ट अशी गोलंदाजी, आत येणारा हा बॉल आपण पाहिला, पाहायला नक्कीच आदळला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना इथं दुसरा षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. खोलो टप्पाचा बॉल यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिथं लॉग ऑफच्या दिशेवरून येतील आणि दोन धावा मात्र कंप्लीट होतील, दोन धाव्याच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती, 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. जिंके दिवेकर आपण पाहतोय, आज चांगला खेळ राहिला, परंतु थोडीशी टीम बॅकफुटवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. गणेश जगताप यांचा संघ आहे सिल्वर स्टार्स, पहिली मॅच आपण पाहिली, नक्कीच परास्त झाले. इथे मात्र फटका चांगला आहे, घुटना टेक तमाशा देख, हा येतोय
मात्र संधी होती है। एक चांगल क्षेत्रक्ष मित्र मनाला चांगली गोलंदाजी कल्पेश ची अपन पहतो 27 धावा 27 रन्स ऑन स्कोर कार्ड दोन षटका चाकरी हे समाप्त झाला। दोन ओवर्स नक्कीच कंप्लीट झालेत 27 रन्स ऑन स्कोर कार्ड समीकरण असेल आता उर्वरित 18 बॉल्स आणि गरज असेल अठरा बॉल आणि 25 धावांची आवश्यकता। एक चांगले मॅच समीकरण चेंज होईल थोडंसं पाणी घेऊन जा विनंती असेल मोहन पाटील तिथे बरंच दुपारचं सत्र आहे खूप ऊन आहे आपण पाहतोय थोडंसं नक्कीच खेळाडूंना थोडंसं पाहायला लागेल कारण की ऊन आहे सर्व खेळाडूंना मी म्हणेन पाणी पिऊन जा ग्राउंडमध्ये विनंती असेल सर्व खेळाडूंना पाणी जास्त प्या की ऊन देखील खूप आहे दुपारचं सत्र आहे। दोन दिवस आपण स्पर्धा पाहूया आणि आजचा पहिला दिवस आपण पाहतोय शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2024 पर्व चौथ आजचा पहिला दिवस आणि उद्या देखील शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहूया मेगा फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट। एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये असे 8 टीम आपण पाहतोय आणि 8 संघांचे संघ मालक आपण नक्कीच पाहतोय आपण पाहतोय अचूक असे 55 एसट्यांच्या वरून नक्कीच हा बॉल गेला होता शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु एसटी रक्षकाच्या हातात हा बॉल विसावला। बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सागर इरमाळीला कष्टपैलू खेळाडू मोठं नाव परंतु त्यासमोर देखील तितका चांगला फलंदाज आहे अनटोस फटका खेळला आहे चांगला फटका आहे इथे मात्र पॉइंट थर्ड स्लिपच्या दिशेने हा येतोय चौकार शुभ आगमन इथे मात्र चुकी घडली मैदानामध्ये मैदानामध्ये घडतंय काय इथे या मिळतील नो अडतीस या आकड्यावरती फ्रीचा कॉल यस नक्कीच सामान्य शरदजी दारवे साहेब यांचं देखील शुभ आगमन होत असताना या मैदानामध्ये आणि इथे मात्र खाली क्षेत्ररक्षक आहे फ्रीचा कॉल एक धाव जरूर मिळेल एका धावेच्या मदतीनं धावपळ जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती 39 या आकड्यावरती 39 रन्स ऑन स्कोर कार्ड तब्बल 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती सागर इरमाळी परत एकदा स्विचचा कॉल परंतु इथे मात्र प्रॉपरली मिडल मध्ये बॅट आला नाही तारा गेट परंतु पाहावं लागेल पंच तिथे तत्पर आहेत नॉट आउट एक धाव सुकृपित दाखल झाली नक्की सन्मान्य मान्यवरांचे शरदजी दर्वे साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन होत असताना आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे नक्की डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत त्यांचं महत्वपूर्ण स्वागत आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा इथे परत एकदा लेट कट परंतु इथे क्षेत्ररक्षक तैन आता तडमाच्या दिशेने इथे मात्र खेळायचा होता फटका एक धाव कंप्लीट आणि एक एक धावेची मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल 41 आकड्यावरती अजून जर विचार केला गरज असेल अजूनही 12 बॉल आणि 11 धावांची गरज आहे सिंगल डबल इथे येणं खूप महत्वाचं आहे इथे मात्र मॅच जर विचार केला ना तर नक्कीच कमबॅक करणं गरजेचं आहे
ते मात्र जर सानवी इलेव्हनला जर रोखायचं असेल तर विकेट खूप महत्वाची आहे या मॅचमध्ये. कारण की या दोन महत्वाच्या विकेट आहे, एका बाजूला उमेश म्हात्रे, उमेश पवार आपण पाहतोय आणि तिथे मयूरला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. बॉलिंग मग मी अद्याप पाहतोय रवीला, एक चांगला गोलंदाज आहे. बारा बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती रवी, एक चांगला बॉल आपण पाहतोय पूर्णपणे थांबून ठेवण्याचा बॉल इथे मात्र केलेला. येस लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल तब्बल 42 आकड्यावरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता. मोठा धक्का जर इथे लागला तर मॅचचं समीकरण नक्कीच पाहताना मिळेल आपल्याला एक चेंज होत असताना. मयूर आणि उमेश ही जोडी मैदानात आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतं काही बिघडू शकतं. एक चांगली मॅच आपण जी पाहिली आहे पहिली ती देखील एक चांगली मॅच राहिली आणि इथे मात्र दुसरी मॅच ही आपण पाहतोय. स्लोवर गती, काय गती आहे, चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ लाईन इथे करत असताना रवीला आपण पाहतोय कम बॅक केलाय. ते मात्र हा हिरा चमकतोय की काय या मॅच मध्ये ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती आहे. हवेत फटका इथे आपण पाहतोय आणि की जो पॉइंटच्या दिशेने फटका जरूर खेळला, ट्रॅव्हल झाला, एक धाव जरूर कम्प्लीट झाली. एका धाव्याच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचला 43 आकड्यावरती. 9 धाव्यांची गरज आहे, 9 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. बॉल टू बॉल यावेळेस मॅच आपल्याला पाहायला मिळते, समीकरण पाहायला मिळतोय. परंतु जर त्रिनिधी वॉरियर्सचा जर विचार केला ती क्षमता जरूर आहे त्या गोलंदाजामध्ये, कम बॅक करेल का ते देखील पाहावं लागेल, कोशिश करावी लागेल. इथे मात्र फटका फसलाय, फॉलो थ्रूला गेला होता परंतु आपण पाहतोय नक्कीच सूर्यदेव तिथे उपस्थित आहे. नक्कीच खूप कठीण आहे वरती पाहणं, आकाशाकडे जर पाहायचं असेल तर नक्कीच गॉगल घालूनच पाहावं लागेल कारण की खूप कडक ऊन आपण पाहतोय. दुपारचं 17 आहे, 44 धावा धावपळकावरती. अजूनही जर विचार केला 8 बॉल आणि 8 धावांची गरज, एक रफ अँड टफ सामना. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का त्या देखील पाहावं लागेल. सुवर्गतीचा बॉल इथे मात्र पाहावं लागेल. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथे मात्र फंबल होत असताना आपण पाहतोय. दोन धाबा जरूर कम्प्लीट झालेत, समीकरण मध्ये बदलाव होत असताना 7 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता. थोडं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो कारण की जो विचार केला तब्बल 52 धावा नक्कीच कुठल्या होत्या, परंतु थोडस लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण की 5 षटकाची मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 73 धावा नक्कीच कुठल्या होत्या. इथे मात्र रिव्हर्सचा फटका, स्विच हिट केलाय, इथे मात्र बॉल थांबणार नाही, जाईल सीमारेच्या पार, चौकार. दोन धाव्यांची आवश्यकता, 6 बॉल आणि 2 धाव्यांची आवश्यकता. परंतु काही घडू शकतं, आपण बराच मॅच असे पाहिले जे 6 बॉल 2 धाव्यांची गरज असताना ते डिफेंड देखील झालेत. परंतु आता मात्र ही कमाल कल्पेश करेल का ते देखील पाहावं लागेल. परंतु तितक्याच समोरचा विचार केला ताकदीचे फलंदाज हे नक्कीच अथर्व टायगर्सचे मुकादम आहेत. स्वप्नील मालसुरे त्यांचं इथे आगमन होत असताना आपलं मनपूर्वक सरचं स्वागत आहे. नक्कीच मॅनेजर आहेत त्या टीमचे, टीम मॅनेजर, सर्व व्यवस्था त्यांच्या माध्यमातून होते. आणि इथे मात्र पाहावं लागेल चुकी घडत असताना मैदानामध्ये आणि या दोन धाव्याच्या येस नेक्स्ट मॅच अथर्व टायगर्स आणि
सानवी 11 ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ते बोथ टीम्स लाईनअप करा, हँडशेक करून घ्यायचं आहे विनंती असेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे ज्यांनी फलंदाजी करत असताना 19 धावा त्याच्या बॅट मधून नक्की झाले आहेत आणि गोलंदाजी करत असताना देखील एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेली आहे. तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच उमेश पवार, मॅन ऑफ द मॅच. नक्की जाऊ, सॉरी चुकीची दुरुस्ती, थोडस स्कोरिंग मन विनंती असेल 2 मिनिटं थांबायचं मला तो मॅच, कारण की थोडीशी कॅल्क्युलेशन चालू आहे. चुकीची दुरुस्ती दोन्हीची मला तो मॅच मध्ये जर विचार केला खेळाडूमध्ये उमेश आणि मयूर मध्ये चुरशीचा सामना चालू होता, परंतु 2 धावाने मात्र मयूरचे धावा जास्त आहे, त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा मान करूया मयूर गोयलकर, मॅन ऑफ द मॅच. येस, वेल प्लेड उमेश आणि मयूर, दोन्ही चांगले खेळ राहिले.